नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे कांद्याचे उत्पादन सुंदर परंतु भाव मिळेना कांद्याचे पीक घालतोय वांदा शेतकरी राजाने लावलेला खर्चही निघेना शेतकऱ्याची दशा दहा पोती कांद्याचे मिळाले केवळ दोन रुपये सविस्तर बातमी अशी शेतकऱ्याचे हाल संपता संपत नाही आहेत मग तो कापूस उत्पादक असो की कांदा उत्पादक असो वा ऊस उत्पादक आता हेच उदाहरण पहा की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बोरगाव झाडी तालुका बार्शी येथील राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याने दहा पोती कांदा विकला तर त्याच्या हातात खर्च वजा जाता केवळ दोन रुपये आले संबंधित अडथ्यानेच या शेतकऱ्याला दोन रुपयाच्या धनादेश दिला तो चेक पाहून त्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे या घटनेने कांदा उत्पादकांची होणारी होरपोड समोर येत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसापासून कांद्यासाठी योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे कांदा शेतीतून लागवडीचा खर्चसुद्धा निघत नाही कृषी व्यवस्थेतील या प्रकाराबाबत माजी खासदार शेट्टी यांनी सोशल मीडियातून संताप व्यक्त करीत राज्य शासनावर आसूर ओढला आहे आसमानी संकट झेलत शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेल्या मालाला शेवटच्या क्षणी कवडीमोल भाव मिळाल्यावर त्याने जगायचे तरी कसे असा सवाल शेटी के असा शेट्टी यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या या चेष्टेबद्दल राज्यकर्त्यांना काही वाटायला हवं असं शेट्टी म्हण म्हटले दहा पोती कांदा म्हणजे पाचशे बारा किलो कांदा विकून त्या शेतकऱ्याला पाचशे बारा रुपये मिळणार होते मात्र यातून पाचशे दहा रुपयाचा खर्च वजा करून व्यापाऱ्याने चक्क दोन रुपयाचा धनादेश संबंधित शेतकऱ्याला दिला हा धनादेशही पुढच्या पंधरा दिवसानंतर वटणार आहे शेतकऱ्यांची ही कुरथट्टा सुरू असल्याचा संताप व टीका राजूजी शेट्टी यांनी केली याच्यात आडद दुकानदार ये खलिपा यांनी काय म्हटले की संबंधित शेतकऱ्याने यापूर्वी आपल्याकडे कांदा विकला होता हा त्याचा शेवटचा माल होता आमच्याकडे पट्टी व धनादेश एकत्र निघण्याची व्यवस्था असल्यामुळे तो दोन रुपयाचा धनादेश निघाला आहे पण संबंधित शेतकऱ्याला दोन रुपये रोख दिले तो धनादेश हमी खोळून टाकला आहे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रो शेतकरी राजा राब राब राबणारा आहे तो एकदाही विश्रांती न घेता सतत आपल्या शेतामध्ये राबत असतो जर याच पद्धतीने उत्पादन काढून शेतकऱ्याला शून्य रुपये मिळत असतील तर त्याने जगायचे कसे जगाचा पोशिंदा म्ह म्हटला जाणारा शेतकरी राजा आज भुके राहण्याची वेळ आलेली आहे एवढं मेहनत करून देखील त्याच्या हातामध्ये जर उत्पन्न येत नसेल तर त्या शेतकऱ्याने जगायचे तरी कसं आपलं घर चालवायचे तरी कसं आपल्या घरातील पोराबाळांचा सांभाळ तरी करायचा कसा पोरांचं शिक्षण करायचं कसं असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये भेडचावतात शेतकरी हा आतोनात मेहनत करून सावकाराकडनं कर्ज घेऊन असेल किंवा बँकांचं क्रोप लोन असेल हे काढून आपल्या शेतीमध्ये हिरवं सोनं पिकवतो आणि त्याचा मोबदला म्हणजे एवढा कमी भाव शेतकऱ्याला काढलेलं कर्ज हे फेडावं लागतं जर अशीच परिस्थिती राहिली तर तो कुठून कर्ज फेडेल असा प्रश्न निर्माण होतो